भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ आज नाशिक दौऱ्यावर आले असून त्यांनी भाजपच्या शहर कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला शिंदे फडणवीस सरकारचा लेखाजोखा मांडताना त्यांनी सरकारचे भर भरून कौतुक केले शिंदे फडणवीस सरकारचा पहिला निर्णय म्हणजे महाविकास आघाडी सरकारने ज्या स्वातंत्र्य सैनिकांची पेन्शन बंद केली होती ती चालू केली शिंदे भाजप सरकार चांगलं काम करत असून अवघ्या शंभर सव्वाशे दिवसाचे आमचं हे सरकार आहे इतके दिवस फेसबुकवर सरकार होतं आता लोकांच्या फेसवर स्माइल आणणारं सरकार असल्याने रोज अतिशय चांगले शासन निर्णय केले जातात शंभर सव्वाशे दिवसांमध्ये दोनशेहून अधिक निर्णय सरकारने घेतले असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे पण माझा महाराष्ट्र सैनिक हालत नाही याचा मला अभिमान असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला अनेकांना पैशाचे आमिष दाखवले जात आहे पण तुमचं कडवट असणं निष्ठावन असणं या सर्व गोष्टी यशात रूपांतर होतील असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत आज त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यानंतर ते बोलत होते मंत्री दीपक केसरकर कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर टोला लगावला आहे ते म्हणाले तुमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करता अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कर्नाटक सरकारला टोला लगावला महाराष्ट्रात आमचे सरकार असल्याने आम्हीही कर्नाटकच्या नेत्यांना मुंबईत आणि राज्यात न येण्यास बंदी करू शकतो पण तसे आम्ही करणार नाही त्यांनी अविचाराने निर्णय घेतला तर तसाच आपणही घेणं हे योग्य नाही सामोपचाराने प्रश्न सुटले पाहिजेत अशी आमची इच्छा असल्याचे केसरकर म्हणाले भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला माजी आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला मुख्यमंत्री बसवायचे आहे असं विधान केले होते त्यावर चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची हौस फिटली असल्याचे म्हटले आहे त्यांना जर महिला मुख्यमंत्री बसवायची असेल तर चांगली गोष्ट आहे उद्धव ठाकरे सध्या गृहस्थ आहेत मुख्यमंत्री पदावर कोणीही बसला तरी सदसद विवेक बुद्धीने काम करावं अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली मात्र याच दरम्यान त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात महिलांवर किती अत्याचार झाले असा सवाल देखील चित्रा वाघ यांनी उपस्थित केला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर जोरदार टीका करत राजकीय वादाला तोंड फोडला आहे सिंधिया काँग्रेसमध्ये परतणार का या प्रश्नावर जयराम रमेश यांनी वादग्रस्त टीका केली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशात आहे जयराम रमेश म्हणाले की मागील अनेक दिवसांपासून मौन धारण करणाऱ्या कपिल सिब्बल यांना पक्षात परतण्याची परवानगी देण्यात येऊ शकते मात्र सिंधिया आणि हिमंत बिस्वा शर्मा यांच्यासारख्या लोकांना पुन्हा संधी देण्यात येणार नाही सिंधिया हे चोवीस कॅरेटचे देशद्रोही आहेत तसेच पक्ष सोडून जाणाऱ्यांना पुन्हा संधी दिली जाऊ नये असं माझं मत असल्याचंही रमेश यांनी नमूद केलं आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर